नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी, सामाजिक कार्यकर्ते गंगाथेडीचा वाघ शिला जोंधळे यांची प्रतिक्रिया। यांनी नाना पटोले यांच्या क्षेपाहार्य विधानाची भाजपची वृत्ती लोक तालिबानी, पोलिसांनी कथित मोदीला पकडले, नाना पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गलिच्छ असे वक्तव्य केल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे। काल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक गलिच्छ असे वक्तव्य केलं की मोदी साहेबांवर त्यांनी टीका केली। मला वाटतंय नाना पटोले साहेबांच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला की काय, कारण सूर्यावरती थुका टाकल्यानंतर तो सूर्यावर पडत नाही, स्वतःवरच पडत असतो। काँग्रेसने स्वतःला अहंकार करून किती पाठीमागे आलेत हे आज त्या घडीला उदाहरण तुम्ही पाहत आहात। काँग्रेस पक्ष हा चौथ्या क्रमांकावर गेलेला आहे केवळ त्यांच्या वागणुकीमुळं। मोदी साहेबांवर टीका करण्याएवढे नाना पटोले साहेब तुम्ही नाहीत, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की यानंतर जर असे वक्तृत्व जर काँग्रेस करत असेल तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला जबाब उत्तर देऊ, एवढं त्या ठिकाणी सांगतो। आणि मोदी साहेब एक या देशाचं असं नेतृत्व आहे की अग्नीमध्ये सोने कधीच जळत नाही, अंधार उजेडाला कधीच गिळत नाही। अरे हे काय माहित आहे त्या काँग्रेसवाल्यांना, कारण मोदी साहेबाशिवाय इथल्या लाखो कोटी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, न्याय मिळत नाही। त्यासाठी आपण बोललेले शब्द जरा जपून बोलावे। एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बीजेपी।